नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे सिमिलॅरिटी इन ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स, याच्या आधी आपण कॉन्ग्रुएंट पाहिले होते. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? कॉन्ग्रुएंट म्हणजे दोन, एक ट्रायंगल आहे हा आणि दुसरा ट्रायंगल आहे हा, याला आपण जर मी दोन कटिंग्स कापले आणि ते दोन कटिंग्स जर एक्झॅक्ट एकमेकांवर कोइन्साइड होत असेल तर आपण म्हणतो की हे दोन कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. सिमिलॅरिटीचं असं नसतं. म्हणजे कॉन्ग्रुएंटचा अर्थ होतो ऑल साईड्स इक्वल. ऑल साईड्स ऑफ वन ट्रायंगल आर इक्वल टू ऑल साईड्स ऑफ अनदर ट्रायंगल आणि ऑल अँगल्स आर ऑल्सो इक्वल. ऑल अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर इक्वल टू ऑल अँगल्स ऑफ अनदर ट्रायंगल, असं असेल तर त्याला म्हणतो आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बरोबर आहे ना? आपल्याला पाहिजे सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय? सिमिलर ट्रायंगल म्हणजे दोन साईड्स, दोन ट्रायंगल्स कसे, त्यांचे ऑल अँगल्स इक्वल पाहिजे. ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल वन शुड बी इक्वल टू ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल टू अँड साईड्स इन प्रपोर्शन. त्याचे साईड्स कसे पाहिजे? प्रपोर्शनमध्ये पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? याचा अर्थ काय? सपोज इथे असे असेल, नावं दिली मी ए बी सी, इकडे नावं जर मी दिले पी क्यू आर, तर काय होईल? इफ ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर, हे जर सिमिलर असतील तर काय म्हणू शकाल तुम्ही? हे सिमिलर असतील तर ए बी अपॉन पी क्यू, या ट्रायंगलचा साईड ही आणि या ट्रायंगलची साईड ही, करस्पॉन्डिंग साईड्स ह्या प्रपोर्शनमध्ये असतील. ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू क्यू आर. हां, आधी ए बीचे साईड सांगायच्या. एक ए बी घेतली ना, दुसरी बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू ए सी अपॉन पी आर, हे म्हणू शकतो आपण. ओके, आणि त्याच्यासोबतच अँगल ए इक्वल टू अँगल पी, अँगल बी इक्वल टू अँगल क्यू आणि अँगल सी इक्वल टू अँगल आर. ठीक आहे, हे झालं सिमिलॅरिटी. आता दोन ट्रायंगल्स सिमिलर आहे ते प्रूव्ह कसं करायचं, त्याच्या सिमिलॅरिटीच्या टेस्ट पहा. आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या टेस्ट पाहिल्या होत्या, आठवते? एस एस एस, त्यानंतर बी ए बी ने एस ए एस ए एस ए आणि राईट राईट अँगल ट्रायंगलची राईट हँडेड साईड आणि हायपोटेनस. ओके, तर तसंच दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर सिमिलॅरिटीचे पण काही टेस्ट आहे. त्या टेस्ट पहा कोणत्या आहेत. टेस्ट फॉर सिमिलर ट्रायंगल, टेस्ट नंबर वन ए ए ए टेस्ट, म्हणजे अँगल 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 टेस्ट. ही टेस्ट आपल्याला काय सांगते? माझ्याजवळ एक ट्रायंगल आहे ए बी सी आणि दुसरा मी छोटा काढते पी क्यू आर. ओके, आपण काय म्हणू शकू? इफ अँगल ए इक्वल टू अँगल पी, अँगल बी इक्वल टू अँगल क्यू अँड अँगल सी इक्वल टू अँगल आर जर असेल तर देन ट्रायंगल ए बी सी सिमिलर. हे सिमिलरचं साईन आहे. हां, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. ओके, हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर दुसरं, ही जी टेस्ट आहे हिला रिझन द्यायचं ए ए ए टेस्ट. हिला रिझन काय द्यायचं? ए ए ए टेस्ट. ही झाली पहिली टेस्ट. याच्यावरून आपण दुसरी टेस्ट कोणती पाहिली होती? जर तीन अँगल इक्वल आहे तर दोन अँगल इक्वल असेल तर तिसरा ऑटोमॅटिक इक्वल होऊन जातो. त्यानुसार मी जर दोन अँगल इक्वल प्रूव्ह केलं ना तरी पण मला चालेल. ए ए ए टेस्ट आपल्याला काय सांगते की सपोज पुन्हा आपण कन्सिडर करूया, माझ्याजवळ हा एक ट्रायंगल आहे ए बी सी, दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर. जर इफ अँगल ए इक्वल टू अँगल पी आणि अँगल बी इक्वल टू अँगल क्यू, जर मला दोन अँगल हे माहिती असतील हां, तर मी तिसरा नाही प्रूव्ह केला तरी चालेल. म्हणजे मी काय म्हणू शकते की ह्या दोन अँगलवरून पण मी म्हणू शकते ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल
पी क्यू आर. ठीक है, ही झाली सिमिलॅरिटीची दुसरी टेस्ट. आता तिसरी टेस्ट पहा काय आहे. साक्षी थोडंसं पाहून घे बेटा, मग करायचं काय ते आपण पाहूया. आपल्याला सुरुवातीपासून स्टार्ट करावं लागेल. तिसरा पहा, तिसरी टेस्ट आहे जशी आपण कॉन्ग्रुएन्सीमध्ये घेतली होती तशी एस 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 टेस्ट म्हणजे बाबा बा कसोटी. दोन ट्रायंगल आहे, नावं वेगळी घेऊया, एस टी यू आणि एम एन आणि पी सपोज. ठीक आहे, याच्यामध्ये साईड्स इक्वल असतील का? सिमिलर आहेत ट्रायंगल, साईड इक्वल नाही असू शकत. साईड कशा असतील? प्रपोर्शनमध्ये असतील. ओके, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इफ मी एस टी अपॉन, एस टी अपॉन कोणती साईड घेईल? एम एन. इफ एस टी अपॉन एम एन इक्वल टू टी यू अपॉन एन पी इक्वल टू एस यू अपॉन एम पी. जर तिन्हीचा रेशो इक्वल असेल तर आपण म्हणू शकतो की ट्रँगल एस टी यू सिमिलर ट्रँगल एम एन पी. ठीक आहे, चौथी टेस्ट कोणती आहे? एस ए एस टेस्ट, म्हणजे साईड अँगल साईड टेस्ट. यामध्ये ट्रँगल घ्या सी ए टी आणि दुसरा घेऊया डी ओ जी. ओके, यामध्ये किती साईड्स इक्वल पाहिजे? प्रपोर्शनमध्ये पाहिजे दोन साईड्स. कोणत्या दोन साईड्स? एकमेकांना लागून असणाऱ्या. म्हणजे ही साईड जर घेतली तर दुसऱ्यांदा आपल्याला ही साईड घ्यावं लागेल आणि त्या दोघांच्या मधला अँगल कसा पाहिजे? इक्वल पाहिजे. म्हणजे इथे मी म्हणू शकते इफ सी ए अपॉन डी ओ इक्वल टू सी ए अपॉन डी ओ इक्वल टू ए टी अपॉन ओ जी. जर असं असेल आणि अँगल ए इक्वल टू अँगल ओ असेल तर आपण काय म्हणू शकतो की ट्रँगल सी ए टी सिमिलर ट्रँगल डी ओ जी म्हणू शकतो आपण. ठीक आहे, चौथी टेस्ट काय आहे? चौथी टेस्ट झाली ना, पाचवी. पाचवी टेस्ट काय आहे? ए एस ए एस ए टेस्ट पहा. आता ही टेस्ट ॲक्च्युली आहे पण याला आपण जर हे केलं ना, रिड्यूस केलं ना, तर ही ए ए टेस्टच आहे. दोन अँगल इक्वल आहे म्हणजे साईड प्रपोर्शनमध्ये असण्याचा प्रश्नच येत नाही. दोन अँगल इक्वल आहे, साईड चेक करायची गरज आहे का? नाही. पण ही या टेस्टने पण सिमिलर होतात दोन ट्रँगल. ठीक आहे, आणि सहावी टेस्ट आहे राईट अँगल्ड ट्रँगल टेस्ट. काय नाही दिलेली आहे ना, कारण ही नाही आहे पण ही मी सांगते कारण हिच्यावर बेस्ड आपल्याला प्रॉब्लेम घ्यायची आहे. जर माझ्याजवळ दोन राईट अँगल्स असतील, एक हा आणि दुसरा हा, राईट अँगल ट्रँगल्स च्या ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की पाहते. हां हां हां, तेच ना. राईट अँगल ट्रँगल जे आहेत दोन, ते ऑलवेज कसे असतात? सिमिलर असतात. ठीक आहे, राईट अँगल ट्रँगल्स आर ऑलवेज सिमिलर. ते प्रूव्ह करायची आवश्यकता नाही, ते राईट अँगल आहेत याच्यामध्ये सगळं आलं. ठीक आहे, ह्या सहा टेस्टवर बेस्ड आपल्याला काय करायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे,